अध्यापन अलंकार बघणार आहोत. अलंकाराचा आपण एक प्रकार बघितला शब्द अलंकार. शब्द अलंकारामध्ये तीन प्रकार पडतात, तर ती तिन्हीच्या तिन्ही प्रकार एकदा आपण डिस्कस करणार आहोत. तर सर्वात पहिला तो यमक. यमक अनुप्रास, खालीवरी झाले तरी चालेल, अनुप्रास आणि श्लेष असे यमक अनुप्रास तीन असे तीन प्रकार शब्द अलंकारामध्ये पडतात. तर अनुप्रास म्हणजे बघायला, अनुप्रास म्हणजे एकाच शब्दाची पुनरावृत्ती होणे, एकाच शब्दाची पुनरावृत्ती होणे. पुनरावृत्ती होणे म्हणजेच काय? अनुप्रास अलंकार. बरोबर. आणि यमक अलंकार म्हणजे काय? मग एखाद्या कवितेच्या किंवा असं एखाद्या कवितेच्या शेवटी एकच शब्द सेम म्हणजे एकच समजा की काय मना सज्जना भक्ती पंथेची सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो. बघा डो पहिल्या लाईन जी आहे त्याच्यात डो आणि खालच्या ह्याच्यात पण डो या लागले. बघा सुजन वाक्य नाही सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो ही झाली पहिली लाईन. त्याच्यात डो हा शब्द रिपीट झालेला आहे. आणि दुसरं कलंक मातेचा घडो विषय सर्वांचा नावडो येतात पण डोडो. म्हणजे असे जर का दोन असे जर का एकाच कवितेच्या ओळीत एखादी कविता त्याच्यात असे जर का सेम टू सेम सारखे शब्द जर का येत असेल शेवटी तर ते यमक अलंकार होईल, श्लेष अलंकार. एकाच एक शब्द आणि दोन अर्थ आपण फॉर्म्युला तयार करतो. बरोबर. एक शब्द दोन अर्थ म्हणजे एकाच शब्दाचे दोन अर्थ, एकाच शब्दाचे दोन अर्थ तयार होणे म्हणजे श्लेष अलंकार. पण वाक्यात एकच शब्द असणार त्याचेच दोन अर्थ पडणार, एक दोन अर्थ पडणार. आता आज आपण बघणार आहोत अर्थालंकार. अर्थालंकार बघा आता अर्थालंकार. बरोबर. अर्थालंकार अर्थापासून जे अलंकार तयार होतात त्यांना अर्थालंकार असे म्हणतात. अर्थापासून जे अलंकार तयार होतात जाऊ दे ते नाही सोपी भाषा. शब्दामुळे शब्द अलंकार. बघा शब्द अलंकार बघितलं आपण तर मी म्हटलं होतं की शब्दापासून जे अलंकार तयार होतात त्यांना शब्द अलंकार असे म्हणतात. तशी न म्हणता शब्दामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होणे म्हणजे शब्द अलंकार होय. आणि अर्थामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होणे म्हणजे अर्थ अलंकार होय. अशा दोन्ही डेफिनेशन आपण तयार केले. तर आज आता आपण अर्थालंकार व त्याचे पूर्ण 18 प्रकार पडतात ते सर्वच्या सर्व 18 प्रकार इथे घेणार आहोत. सर्वात पहिला येतो उपमा अलंकार. उपमा शब्द ऐकला असेल. उपमा खायचा. बरोबर. खायचा उपमा माहीत असेल पण अर्थालंकाराचा उपमा नाही माहीत. तर सोप्यात सोपी भाषा आपली उपमा अलंकारासाठी जर का समान सारखा प्रमाणे परीस बरोबर असे जर का शब्द आले
जर का असे शब्द आले म्हणजेच उपमा अलंकार होय. समान समान सारखाच प्रमाणे परिपरिस जर का सारखी पण आली सारखी. जर का आपण एक शब्द आला तर ते उपमा अलंकार होईल बरोबर. आला असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी. बघा असेल असेल तेथे वाहत असे तेथे वाहत दुधा सारखी नदी. बघा सारखी या शब्द आल्यामुळे हे वाक्य उपमा अलंकार असणार बरोबर. कळलं. आता दुसरा प्रकार घेऊया अर्थ अलंकारात. आता जाऊ द्या. उपमा अलंकार तर सर्वांना कळलं असेल. समान सारखा प्रमाणे परी सारखी असे जर काही शब्द आले तर उपमा अलंकार होणार. उत्प्रेक्ष अलंकार. आता उत्प्रेक्ष लाईव्ह क्लास घेत आहेत नाही. उत्प्रेक्ष अलंकार बघा. याच्यात पण जणू फक्त शब्द पाठ करायचे आहे तुम्हाला. जणू काय बघा. जणू काय. जणू काय. गमे वाटे भासे. गमे वाटे भासे हे शब्द आले म्हणजे उत्प्रेक्ष अलंकार होणार. हा आंबा जणू सारखाच. त्याचे अक्षर जणू काय मोतीच. त्याचे अक्षर जणू काय. जणू काय मोतीच. जणू काय मोतीच हे जर का शब्द आले. जणू काय गमे वासे वाटे वासे जर काय असे शब्द आले तर उत्प्रेक्ष अलंकार होणार. त्याच्या पुढचा येतो आपला अलंकार. कोणता अपन होती काही का म्हणा. आता ठीक आहे. अपन होती असा अलंकार. आता जर का अपनतीचा अर्थ लपविलेला असो असा होतो. हे बघा. अपनतीचा अर्थ लपविणे असा अर्थ होतो. पण यात उपमेय लपवून तेच उपमान आहे असे दर्शवले जाते. उपमेय बघा. उपमेय काय असते तर उपमेय उपमान आणि उपमा तर आपण शिकलो. उपमान तर उपमेय म्हणजे काय. तर उपमेय म्हणजे मूळ एखादी वस्तू मूळ वस्तू वाक्यातील एखादी मूळ वस्तू म्हणजेच काय. तर उपमेय उपमान म्हणजे काय. तर एखादी उपमा देण्यासाठी वापरलेली वस्तू. एखादी उपमा हो एखादी उपमा देण्यासाठी वापरली जाणारी वस्तू. जाणारी
वस्तु उपमा देण्यासाठी वापरली जाणारी वस्तु आणि मूळ वस्तु. उपमेय म्हणजे काय? एखाद्या वाक्यातील एखादी मूळ वस्तु. आणि उपमान म्हणजे काय? उपमा दे या मूळ वस्तूसाठी उपमा देण्यासाठी एखादी. बघा, एक आपलं घर आहे, हे घर आहे बरोबर. आता या घरात आता हे काय आहे की हे मूळ वस्तू आहे बरोबर. पण या घराला एखादी उपमा देण्यासाठी असं काय असं केलं आपण, याला पेंट दिली म्हणजे उपमा देण्यासाठी. उपमा देण्यासाठी वापरली जाणारी वस्तू. उपमा कसं सांगा, हे घर आहे, ही मूळ वस्तू आहे, याला आपण घराची उपमा दिली. मूळ वस्तू याला आपण घराची वस्तू दिली म्हणजेच उपमान. कळालं आता सर्वांना? ठीक आहे, उपमान उपमेय कळालं. आता अपूर्णोक्ती अलंकार काय असते लपविणे. बघा, आता हा आंबा नाही ही सारखच आहे असं शब्द असं वाक्य. काय वाक्य बघा, आता ओट कशाची नदी, हा आंबा नाही हा आंबा नाही हा आंबा नाही ही सारखच आहे ही सारखच आहे. विचार करा, उपमेय काय, उपमान काय, मूळ वस्तू कोणती आहे? आंबा. उपमा कशाची? आंब्याचीच. बघा, उपमान आणि उपमेय हे जर दोन सापडले आपल्याला आणि ते लपेल असेल तर ते अपमनुती अलंकार होणार. काय म्हणजे याच्यात अपमनुती असं काही लपविणे असं होत बरोबर. बघा एकदा, यात उपमेय लपवून ते उपमानच आहे. बघा, उपमेय एखादी मूळ वस्तू, तर उपमेय लपवून उपमेय लपवतात आणि ते उपमानच आहे. बघा, उपमान उपमान काय? आंबा. पण उपमेय पण हेच आहे, उपमेय हेच आहे, उपमेय आहे उपमेय. बघा, उपमेय लपवून ठेवतात हे उपमान आहे असे दर्शवतात. कळलं आता सर्वांना? प्रकारे चौथा आहे का पाचवा आहे? अनन्वय 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 अनन्वय. बघा आता अनन्वय, अनन्वय म्हणजे काय? ज्यावेळी उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही म्हणून ती उपमेया बरोबरच केली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. एखाद्या घटकाची तुलना त्याच्या स्वतः बरोबर करणे. बघा, आहे ताजमहाल एका जगती तोच त्याच्या परी. अरे काय बाबा, आता हे अनन्वय अलंकार. बघा,
अनन्वय अलंकार बघा अनन्वय अलंकार काय काय म्हणतात ते अनन्वय अलंकार काय असते ज्यावेळी उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही ते जाऊ द्या उपमेय उपमान करायला काय तुम्हाला उपमेय आणि उपमान याच्या अनन्वयाच्या सर्वात उपमेय आणि उपमानावर अवलंबून आहे मूळ वस्तू कोणती आहे उपमेयासाठी मूळ वस्तू मूळ वस्तू मूळ वस्तू तर एक एक्झाम्पल घेऊया एक्झाम्पलच्या याने समजा डेफिनेशन डेफिनेशन काहीच घ्यायचं नाही आहे ताजमहाल एक काय बापा वाक्याला आहे ताज महाल एक आहे ताजमहाल एक आहे ताजमहाल एक जगती तोच त्याच्या परी जगती तोच त्याच्या परी त्याच्या परी बघा उपमेयाची जी तुलना असती ती दुसऱ्या कशाशीही करण्यात येत नाही मूळ वस्तू ताजमहल याची तुलना कशाची कोणत्याही वस्तूशी करण्यात आलेली आहे का नाही दुसऱ्या वस्तूची करण्यात आलेली आहे का वस्तूच नाही याच्यात मूळ दुसरी दुसरी वस्तूच नाही मूळ याच्यात बरोबर म्हणून ती कशी उपमेयाबरोबरच केली जाते बघा डबल एकदा सांगतो ध्यान द्या ध्यानात घ्या दुसरं एक्झाम्पल घेऊया झाले बहु होतील बहु आहेत ही बहु परंतु या मसहा कसं आहे जाऊ दे बघा मागच्या वाक्य होत ताजमहलच ताजमहल आणि दुसरं वाक्यात दुसरं मूळ वस्तू हीच नव्हती दुसरी मूळ वस्तूच नव्हती म्हणजे या ताजमहल ही एक मूळ वस्तू आहे पण याची तुलना दुसऱ्या एकाही वस्तूशी करण्यात आलेली नाही म्हणजेच ते अन्वय अनन्वय अलंकार होईल काय आला चला दुसरा असा सर्वच प्रकार घ्यायचे दुसरं बघा रूपक अलंकार रूपक अलंकार आता रूपक अलंकार काय असते बघा एक मिनिट हा रूपक अलंकार बघा रूपक अलंकार एकदम सोपा आहे रूपक बरोबर रूपक काय असते बरे रूपक अलंकार बरोबर अलंकार तर आहे पण नेमकं काय नेमकं काय पण रूपक अलंकार रूपक अलंकार याला इंग्लिश मध्ये म्हणतात मेटाफोर जे एस स्टँडर्ड मध्ये असणार त्यांना माहित असणार काय बघा आता रूपक अलंकार रूप
हा शब्द चालायचा कोणता रूप रूप बरोबर पण रूप शब्दाला मुळे काय लागे रूपक अलंकार होणार का बघा जेव्हा उपमेय आणि उपमान यात भेद नसून दोन्ही अगदी एक रूप आहे तसे दर्शविले जाणार जाते तेव्हा रूपक अलंकार होतो इंग्लिश चे एखादा सेंटेन्स घेऊया इंग्लिश मध्ये रिया इज द स्टार ऑफ आवर क्लास रिया इज द स्टार of our class. कोण रिया ही कशी स्टार आहे कोणाची क्लासची बरोबर रिया ही स्टार आहे क्लासची बरोबर पण काय रूप बघा रिया आणि स्टार हे दोन वेगवेगळे ऑब्जेक्ट आहे वस्तू आहे पण या दोन्ही वस्तूला एकच कन्सिडर केला आहे एकच शब्द कन्सिडर केला आहे एकच शब्द घेतलेला आहे उपमान आणि उपमेय एकच आहे बघा उपमान कोण उपमेय कोण मूळ वस्तू कोण आहे रिया म्हणजे उपमेय उपमेय आणि स्टार या उपमेयासाठी हे स्टार जो शब्द आहे हा वापरलेला आहे म्हणजे काय उपमान म्हणजे या दोन्ही मिळून या वेगवेगळ्या आहे वेगवेगळ्या आहे बरोबर पण हे बिक वस्तूच आहे आणि हे बिक वस्तूसाठीच वापरलेलं आहे म्हणून या दोघांना एकच समजून त्याला रूपक अलंकार असे म्हणतात Life is a game. Play it well. Life is a game. Life आणि हा game एकच आहे त्याला बरोबर घ्या असं काय नाही Life is a game. Play it well. Life जीवन हे एक खेळच आहे त्याला बरोबर खेळा Life आणि and game हा एकच कन्सिडर केला आहे लाईव्ह साठी गेम ही वस्तू वापरली आहे मग हे उपमेय उपमान या दोन उपमान 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 बरोबर या दोघांना एकच कन्सिडर करून रूपक अलंकार आहे बरोबर कळालं आता सर्वांना ओके नंतर येतो अलंकार कोणता येतो आता पाहू बघा याच्या नंतर येतो अतिशयोक्ती 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 बरोबर अतिशय योक्ती अतिशयोक्ती टेलिग्राम आहे तेजस दादा तुम्हाला भेटून जाईल मी डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम लिंक देऊन टाकतो आणि तुम्ही जॉईन होऊन जा अतिशयोक्ती अतिशयोक्ती ही जी मी लिंक दिलेली आहे ही चुकीचं पण असू शकते ही लिंक का ही चुकीचं पण असू शकते हिच्या भरोसावर नका राहू मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिलाच घ्या अतिशयोक्ती बघा आता काय एखादी कल्पना हे तिला जास्त फुगवून सांगतो लगे आपण बघा एखाद्याच भांडण झालं या दोघ बघा या दोघांचे भांडण झाले
भन्न नाही झाले फक्त असं बोलणं झालं फक्त असं काय म्हणतात त्याला हिंदीमध्ये बहस होई बहस बेहस होई काय म्हणतात तर जाऊ दे या दोघांचं फक्त बोलणं झालं बरोबर पण एवढं पाहणार आहे ना हा दुसऱ्याला जाऊन असं लग फुगवून सांगतो लगे की असे भांडणं केले तसे भांडणं केले याला असं लागलंय त्याला तसं लागलंय यालाच म्हणतात फुगवून सांगण्याच म्हणजे अतिशयोक्ती बरोबर अतिशयोक्ती एखादी कल्पना जास्तच फुगवून सांगणे त्यालाच अतिशयोक्ती म्हणजे जरा जाऊ द्या आपल्याला एखादं स्वप्न पडलं झोपेत असताना झोपेत झोपेत आपण असं लगेच स्वप्न पाहतो लगेच सकाळी उठून आपल्या मित्राला सांगतो पण स्वप्नात काय पाहतो आपण कि मी नापास झालो आणि लगे याला सांगतो लगे स्वप्नात असं पाहिलंय की लगे मी ना 100% मिळवून 10वीत पास झालो आणि चांगल्या कॉलेजला लागलो लगे असं फुगवून सांगितलं लगे त्याला आपण फुगवून सांगणे त्यालाच आपण म्हणतो अतिशयोक्ती म्हणजेच फुगवून सांगणे वाक्य उदाहरण उदाहरण ती रडली समुद्राचा समुद्र समुद्राचा समुद्र तुझे पाय असे भासतात जणू हवेवर नाचतात तुझे पाय असे भासतात तुझे पाय असे भासतात जणू हवेवर नाचतात बघा कसं फुगवून सांगितलंय तुझे पाय असे भासतात तुला हवेतच नाचतात याला म्हणतात फुगवून सांगण्याच म्हणजेच अतिशयोक्ती एक काम करूया आज 9 प्रकार घेऊया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये 9 प्रकार घेऊया ठीक आहे आता 7 प्रकार हा 6वा चालू आहे आणखीन 3 घेऊया आणि जे 9 उरलेली आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया तुमच्या ध्यानात येणार नाही मला काय नाही आणि नंतर एकदा याचे रिव्हिजन घेऊया अतिशयोक्ती एखादी कल्पना फुगवून सांगणे तुझे पाय असे भासतात की लगे हवेवरच नाचतात फुगवून सांगते मनात येते सांगतात के बघा दृष्टांत 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 अलंकार बघा आता काय एखादा विषय पटवून सांगण्यासाठी एखादा दाखला दिल्यास दृष्टांत अलंकार होतो हा अलंकार समर्थ बघा एखादा विषय पटवून सांगण्यासाठी एखादा दाखला दिल्यास दृष्टांत अलंकार होतो लहानपण ते गा देवा लहानपण दे गा देवा दे गा देवा हिंदी ते काय दे गा देवा मुंगी सार खेचा रवा खेचा रवा काकाच लागले मुंगी हा मुंगी सार खेचा रवा समजला रवा आहे बरोबर मुंगी सार खेचा रवा
ऐरावत रत्न धोर ऐरा वत ऐरावत रत्न थोर रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार त्यासी अंकुशाचा मार त्यासी अंकु शाचा मार बघा ऐरा वत लहान पण देगा देवा मुंगी सारखेचा रवा ऐरावत ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार बघा देवाला पटवण्यासाठी बघा या खांद्याला आपण पेन मागतो भांडण झालेले असते ना आपल्या गावाचे समजा माझे आणि तुमचे भांडण झाले आम्ही आणि हा तू तुम्ही माझे तुमच्यासोबत भांडणे झाले तर मी तुम्हाला असं पटवून तुमच्याकडून लगेच पेन मागेल म्हणजे असं पटवून लगेच तुम्हाला पेन लागेल पण तुम्ही असे लगेच धट्ट धिट्ट पेन देणारच नाही तर मग मी असं पटवील तुम्हाला बरोबर तर मग तुम्ही मला पेन देसाल म्हणजे त्यालाच काय दृष्टांत अलंकार म्हणतात एखादी गोष्ट पटवून दाखला देणे एखादा विषय पटवून सांगण्यासाठी एखादा दाखला एखादा दाखला दिल्यास दृष्टांत अलंकार समजला का मग पटवणे एखादा आले असं मला लहानपण देगा देवा मुंगी सारखेचा रवा ऐरावत रत्न थोरा त्याची त्यासी अंकुशाचा मार म्हणजे पटवणे एखादा विषय त्या माणसाला पटवणे आणि आपल्याला पेन घेणे त्याच्याकडून असं म्हणजे असं सांगितलं तर समजण्यासाठी याच्यानंतर आता दोनच राहिलेली आहे आणि नंतर एकदा रिव्हिजन केली आता येतो आपला विरोधाभास येतो ना विरोधाभास सगळ्यात सोपा आहे विरोधाभास इंग्लिश मध्ये सोपा आहे इंग्लिश मध्ये सांगतो मराठीतही सांगतो मराठीत बघा वरकरणी विरोध पण वास्तविक तसा विरोध नसतो तेव्हा विरोध हे लय आवड झालं हे आवड झालं इंग्लिश मध्ये बघा याला इंग्लिश मध्ये म्हणतात अँटीथेसिस काय म्हणतात अँटीथेसिस बघा विरोधाभास म्हणजे जर का म्हटलं तर अप अँड डाऊन द हिल दे फ्ल्यू इंग्लिश मध्ये अप अँड डाऊन द हिल दे फ्ल्यू द हिल दे फ्ल्यू म्हणजे वाक्यातच एखादा शब्द त्याच्याच विरुद्ध असतो बघा अप आणि हा डाऊन म्हणजे अप डाऊन हे काय झाले ऑपोजिट शब्द झाले विरुद्ध शब्द झाले म्हणजेच काय झालं विरोधाभास विरोधी शब्द विरोध हा शब्द आहे ना विरोधी भास म्हणजे विरुद्ध शब्द असलेला या शब्दाचा विरुद्ध शब्द आहे डाऊन अप अँड डाऊन हे काय झाले विरोधाभास म्हणजे विरुद्ध शब्द मेनी आर कॉल्ड बट फ्ल्यू फ्यू आर चुजन मेनी आणि फ्यू हे काय झाले ऑपोजिट शब्द म्हणजेच विरुद्ध शब्द जर काय एखाद्या वाक्यामध्ये असले तर ते काय झालं विरोधाभास ठीक आहे काय झालं विरोधाभास म्हणजेच विरुद्ध शब्द असणे एकाच वाक्यात
जे एकाच वाक्यात विरुद्ध शब्द अप एंड डाउन द हिल बट फ्लू अप आणि डाउन एकच झाले ऑपोजिट शब्द झाले बरोबर मग ते काय झाले विरोधाभास शब्द विरोधाभास अलंकार चेतना गुणो किती हे झालं आता आपलं लास्टचं चेतना चेतना गुणोत्की चेतना गुणोत्की हे होय आता आपला नववा प्रकार निर्जीव तसेच मानवी कृत कल्पना या सजीवांप्रमाणे कृती करतात असा जेव्हा आरोप केला जातो तेव्हा चेतना गुणोक्ती अलंकार होतो निर्जीव तसेच मानवी कृत कल्पना बघा आता काय हे तर निर्जीव पण आणि मानवी कृत पण सजीवांप्रमाणे करतात निर्जीव वस्तू सजीवांप्रमाणे कृती करतात तेव्हा जेव्हा आरोप केला जातो तेव्हा कुटुंब वत्सल इथे फानस हा कटी खांद्यावर घेऊन बाय चाफा बोले ना चाफा चाले ना चाफा खंत कधी काही केल्या फुले ना डोकी चाफा बोले ना पण आणि चाफा चाले ना पण चाफा खंत करी आणि काही केल्या फुले ना काय नेमक हे नितळा न्याहारीस हिरवी झाडे काळा वायू हळूच घेती एखादी निर्जीव वस्तू एखादा निर्जीव तसेच मानवी कृत कल्पना या सजीवांप्रमाणे कृती करतात असा जेव्हा आरोप केला जातो तेव्हा चेतना गुणोक्ती अलंकार होतो शेवटचा आहे समजून निर्जीव आणि सजीव निर्जीव आणि सजीव निर्जीव कोण सजीव का नेता माहितच असत ठीक आहे निर्जीव हे मानवीकृत बघा निर्जीव तसेच मानवीकृत कल्पना या सजीवांप्रमाणे कृती करतात असा जेव्हा आरोप केला जातो निर्जीव आणि मानवीकृत जेव्हा सजीवांप्रमाणे कृती करतात असा जेव्हा त्यांच्यावर आरोप केला जातो तेव्हा चेतना गुणोक्ती अलंकार असे होतो कळलं आता सर्वांना कळलं असेल ठीक आहे तर आता जे नऊ प्रकार राहिलेले आहेत ते आपण नंतर घेऊया आता लोक आपण असे नऊ प्रकार पाहिलेले आहेत अर्थ अलंकार मध्ये बघा आता रिव्हिजन करू समान सारखा प्रमाणे परी परी सारखी असे जर का शब्द आले तर उपमा अलंकार होईल उत्प्रेक्ष अलंकार कसा आहे उत्प्रेक्ष अलंकार मग कसा होणार बरं मग जणू जणू काय भासे गमे वाटे जर का असे शब्द आले तर उत्प्रेक्ष अलंकार होईल उलटे सुलटे जरी शब्द आले तरी पण त्याचं काय बदलणार नाही ते उत्प्रेक्ष अलंकारच राहणार अपनुते अलंकार त्याच्यामध्ये काय उपमेय म्हणजेच काय मूळ वस्तू आणि उपमान जे मूळ वस्तू उपमान देण्यासाठी एखादी मूळ वस्तू वापरली असेल तर उपनती ते काय झालं उपमान तर अपनती म्हणजे काय बघा आता उपमेय लपवून उपमानच आहे असे दर्शवणे म्हणजेच काय अपनती उपमान आहे पण त्या अपनुतीच बघा सॉरी उपमान आहे पण बघा
उपमेय लपवून उपमानच आहे अशी दर्शवली दर्शवणे म्हणजेच काय आपण होती आणि अन्वय अलंकार काय असणार एखादा उपमेय आहे उपमेय म्हणजे काय मूळ वस्तू एखादी मूळ वस्तू आहे पण त्याची तुलना दुसऱ्या कोणत्याही वस्तू सोबत होतच नाही म्हणजेच काय अन्वय अलंकार रूपक अलंकार काय रूपक अलंकार सर्वात सोपा आहे रूपक अलंकार मेटाफोर असं म्हटलं होतं आठवत आहे मेटाफोर रिया इज अ स्टार ऑफ अवर क्लास म्हणजे रियाला स्टारची उपमा दिलेली आहे पण त्या दोन्ही वस्तू एकच आहे असं दर्शवणे म्हणजे अनन्वय बघा एक्झाम्पल म्हटलं तर काय वाघिणीचे दूध प्याले वाघ बच्चे फागकडे रिया इज अ स्टार ऑफ अवर क्लास लाईफ इज अ गेम प्ले इट वेल लाईफ आणि हे गेम एकच आहे असे दर लाईफ एखादा उपमेय आणि गेम काय झालं उपमान हे दोन्ही एकच आहे असे दर्शवणे म्हणजेच काय अन्वय असं रूपक अलंकार अतिशयोक्ती अलंकार काय एखादी कल्पना आहे ती जास्तच फुगवून सांगणे म्हणजेच काय अतिशयोक्ती नंतर यात आहे आपलं दृष्टांत अलंकार दृष्टांत अलंकार काय एखाद्याला पटवून सांगणे एखादा विषय कोणाला एखादा विषय पटवून सांगण्यासाठी दिलेला एखादा दाखला दिल्यास दृष्टांत अलंकार सांगितलं होतं मी ना की एखादा विषय पटवण्यासाठी एखादा विषय पटवून सांगण्यासाठी एखादा दाखला दिल्यास म्हणजे दृष्टांत अलंकार होतो विरोधाभास म्हणजेच काय सांगितलं होतं विरोधाभास सांगितलं होतं बरोबर काय एकाच वाक्यात दोन शब्द विरुद्ध असतात बघा अप अँड डाऊन द हिल असं सांगितलं होतं काहीतरी बरोबर अप अँड डाऊन द हिल बघा अप आणि डाऊन हे काय झाले अप आणि डाऊन अँड डाऊन बरोबर अप आणि डाऊन हे काय झाले अपच्या विरुद्ध डाऊन म्हणजेच एकाच वाक्यात मध्ये एक शब्द दुसऱ्या शब्दाशी विरुद्ध असतो बरोबर काय आलं चेतना गुणोक्ती काय असतं हे निर्जीव तसेच मानवकृत कल्पना या सजीवांप्रमाणे करतात म्हणजेच काय चेतना गुणोक्ती असे आपण आज नऊ प्रकार पडले आहे पाहिले आहे पुढच्या याच्यात पण नऊ प्रकार बघणार आहोत नेक्स्ट मध्ये तर दुसरा पण चांगलं पहा आणि जर का तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ऑल बटनवर क्लिक करून कमेंट टाका एखादी आणि या व्हिडिओला लाईक करा आणि टेलिग्राम लिंकला जॉईन व्हा ठीक आहे भेटूया आता पुढच्या व्हिडिओला बाय.